नमस्कार, मी डॉक्टर अविनाश वैद्य, व्यवसायाने डॉक्टर आहे, पॅथॉलॉजिस्ट म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये काम करतो आणि श्री शंकर महाराज सेवा मंडळ चिंचवड या नोंदणीकृत संस्थेचा प्रतिनिधी संस्थापक अध्यक्ष म्हणून तुमच्याशी बोलतो आहे. गेले 8 वर्ष मूर्ती आमची किंमत तुमची हा उपक्रम आपण राबवला आहे. हे यंदाचं 9वं वर्ष आहे. पर्यावरणपूरक स्नेही गणेशमूर्तींची आपण निर्मिती केलेली आहे, ज्यामध्ये फक्त आणि फक्त शाडूच्या मातीचा वापर केलेला आहे. कारखान्यात निर्मिलेली कुठलीही गोष्ट या मूर्तीच्या निर्मितीत आपण वापरलेली नाही आहे. आणि ह्या मूर्तीवर जे रंग दिसत आहेत तेसुद्धा पूर्णपणे नैसर्गिक रंग आहेत. हळद, कुंकू, बुक्का, गेरू, गुलाल यांचाच वापर करून या मूर्तींची निर्मिती केली आहे. या पाठीमागचं सर्वात प्रमुख कारण असं की हे जे बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वापरल्या तर पाणीसाठे दूषित होतात आणि पाणीसाठे दूषित आपल्याला करायचे नाही आहेत. नदी, नाले, तलाव, विहीर, ओढा यांना आपलं पाणी दूषित करायचं नाही. पाणी ही दुर्मिळ वस्तू आहे. पाणी रोज दुर्मिळ होत चाललेलं आहे आणि अशी दुर्मिळ वस्तू आपल्याला जतन करायची आहे. पुढच्या पिढ्यांसाठी एक सुंदर वसुंधरा त्यांच्या हाती आपल्याला सुपूर्द करायची आहे. आणि आमच्याकडे सर्वात लहान मूर्ती ही 6 इंची आहे आणि सर्वात मोठी मूर्ती ही साधारणपणे 26-27 इंची आहे, म्हणजे 2.25 फुटापर्यंत आहे. सर्वात लहान मूर्तीची निर्मिती मूल्य म्हणजे ते तयार करण्यासाठीचा येणारा खर्च जवळजवळ 800 रुपये आहे आणि सर्वात मोठ्या मूर्तीचा निर्मितीचा खर्च साधारणपणे 3.5-4 हजार रुपयापर्यंत आहे. आम्ही येणाऱ्या भाविकाला सांगतो की मूर्ती आमची किंमत तुमची. फक्त तुमच्या मार्गदर्शनार्थ आम्ही हे किमतीचे आकडे, निर्मिती मूल्याचे आकडे तुम्हाला देतो आहोत. आम्ही भाविकांना सांगतो की मूर्ती आमची किंमत तुमची, तुम्ही या मूर्तीसाठी भरभरून दान करा आणि जे काही शक्य असेल ते दान करा. आणि वेगवेगळे सामाजिक उपक्रम जे आम्ही उभे केलेले आहेत, एक स्नेहसावली आपलं घर हा निःशुल्क वृद्धाश्रम आहे, त्याच्या चालवण्यासाठी किंवा गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, गोरगरीब रुग्णांच्या उपचारार्थ, किंवा या देशासाठी जे जवान शहीद झाले त्यांच्या विधवा पत्नींना मदत, किंवा प्लॅस्टिकच्या पिशव्या सर्क्युलेशनमध्ये येऊ नयेत म्हणून आम्ही कापडी पिशव्यांची निर्मिती करतो आणि ते मोफत वाटप करतो. तर ह्या सगळ्या कार्यार्थ तुम्ही भरभरून दान करा आणि आम्हाला उपकृत करा. समाज, देश, धर्म, संस्कृती यांच्या रक्षणार्थ सणासुदीच्या काळात हे तुम्ही पवित्र कार्य करा अशी आमची नम्र विनंती. नमस्कार, मी सुचित्रा प्रभू. मी 2014 पासून यांच्याकडे कनेक्टेड आहेत. यांच्या मूर्ती घेते, दरवर्षी घेते, घरीच विसर्जन करते आणि तीच माती घरांना, झाडांना लावते. म्हणजे आपचे पप्पा जे आहेत, जे एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे, इको फ्रेंडली आहे, इन्क्लुडिंग द्या कलर्स अँड द्या शेप अँड एव्हरीथिंग इज सो ब्युटिफुल की आम्ही ते घरी विसर्जन केलं. आम्हाला असं वाटत नाही की बाप्पा आमच्या घराच्या बाहेर जातात आणि यांचे एक एक पैसे मी जी घालते आहे ते आमच्या वृद्धांना जातात आहे. आणि म्हणून आम्हाला खूप असं सॅटिस्फॅक्शन मिळतं मनाला की वी आर डुईंग समथिंग फॉर अ गुड कॉज, फॉर द सोसायटी, फॉर द नेशन, फॉर द वर्ल्ड. थँक्यू. माझं नाव सुगंधा प्रभाकर भावे. मी 2 वर्ष झाली इथे मूर्ती घेते आहे. मूर्ती इथल्या खूप सुंदर, सुभक आणि खूप छान असतात, मनाला मोहून जातात. आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये केमिकल नसतात. बाहेरच्यामध्ये जे केमिकल असतात ते आपल्या निसर्गाला हानिकारक असतात. त्यामुळे मी ह्याच्यापुढेही इथूनच मूर्ती घेईन आणि आपल्या वृद्धाश्रमाला सपोर्ट करीन. मी प्रसाद दाते. तर गेल्या 8 वर्षापासून मी या उपक्रमाअंतर्गत मूर्ती खरेदी करतो आणि एक मनाला खूप चांगलं समाधान मिळतं इथून मूर्ती घेतल्यावर. आणि त्याचबरोबर आज इथे रक्तदान शिबिर आहे असं समजल्यावर मी रक्तदान पण करत आहे.